प्रवेश गीत, गीत क्रमांक 230, आजमी शरण तुला प्रभु आलो. आजमी शरण तुला प्रभु आलो, आजमी शरण तुला प्रभु आलो. दीन दयाळा दर्शन दे रे, दीन दयाळा दर्शन दे रे. व्याकुळ अति मी झालो, शरण तुला प्रभु आलो. आज मी शरण तुला प्रभु आलो. ही पवित्र मिसा आपणा सर्वांच्या विशिष्ट हेतूंसाठी अर्पण केली जात आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असू आणि तुम्हा बरोबर सुद्धा. माझ्या प्रिय भाऊ बहिणीनो, आपण सर्वजण इथं एकत्रपणे पवित्र मिसा अर्पण करण्यासाठी आलो आहोत. आपण इथे बसलेले असता आम्हाला जाणीव आहे की जरी आज आपण इथं शरीरानं या पवित्र मिसा बलिदानामध्ये सहभागी होण्यासाठी या कथीड्रलमध्ये उपस्थित नसलात, तरी श्रद्धेने आपण सर्वजण एकत्र आहोत. किती दूर आणि तरीसुद्धा किती जवळ. प्रभू परमेश्वरा चे विशेष आपण आभार मानूया. त्याने आपल्याला कृपा दिलेली आहे, त्याने अनेक वेळेला आपल्याला बरं केलेलं आहे, आणि त्याच श्रद्धेने आपण ही पवित्र मिसा अर्पण करत आहोत. हा मिसा प्रभूनं स्वीकारावा म्हणून थोडा वेळ शांत राहून आपल्या अंतकरणाची आपण तयारी करूया. हे प्रभू येशू, तू आम्हाला नवजीवन देतोस. हे प्रभू, हे प्रभू, माझवर दया करा. हे प्रभू, हे प्रभू, माझवर दया करा. हे ख्रिस्ता, तू आमच्या पापांची क्षमा करतोस. हे ख्रिस्ता, हे ख्रिस्ता, माझवर दया करा. हे ख्रिस्ता, हे ख्रिस्ता, माझवर दया करा. हे प्रभू, तू आपल्या रक्ताने व देहाने आमचे पोषण करतोस. हे प्रभू, हे प्रभू, माझवर दया करा. हे प्रभू, हे प्रभू, माझवर दया करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, प्राश्चित्त काळातील सदाचरणामुळे पास्काच्या रहस्यात सहभागी होण्यास तू आम्हाला पात्र बनव. तुझ्या तारण कार्याचा स्तुती घोष आनंदाने गाण्यास आम्हाला समर्थ कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. येहेचकेल या पुस्तकातून घेतलेले वाचन. देवदूताने मला मंदिराच्या द्वाराकडे परत नेले. तो पहा, मंदिराच्या उंबरठ्याखालून पाण्याचा झरा निघून पूर्वेकडे वाहत आहे. मंदिराची पुढली बाजू पूर्वेस होती. तो झरा मंदिराच्या उजव्या बाजूने वेदीच्या दक्षिणेस खालून वाहत होता. त्याने मला उत्तर द्वाराच्या वाटेने बाहेर नेले व बाहेरच्या रस्त्याने सोबोवार फिरवून बाहेरल्या द्वाराकडे, म्हणजे पूर्वाभिमुख असलेल्या द्वाराकडे नेली.
तो पहा, द्वाराच्या उजव्या बाजूस पाणी वाहत आहे. मग तो पुरुष पूर्व दिशेस चालला व त्याच्या हाती मापन सूत्र होती. त्याने 1000 हात अंतर मापून मला पाण्यातून चालावयास सांगितली. तो तेथे पाणी घोट्यापर्यंत होती. त्याने आणखी 1000 हात अंतर मापून मला पाण्यातून चालावयास सांगितली. तो तेथे पाणी गुडघ्यापर्यंत होती. त्याने आणखी 1000 हात अंतर मापून मला पाण्यातून चालावयास सांगितली. तो तेथे पाणी कमरेपर्यंत होती. त्याने आणखी 1000 हात अंतर मापली. तो त्या नदीतून माझ्याने चालवेना, कारण पाणी फार झाली. मला त्यातून पोहून जाता आली असती, उतरून जाता आले नसती, एवढी ती नदी झाली. तो मला म्हणाला, मानवपुत्रा, तू हे पाहिले ना? मग त्याने मला नदी तीराने माघारी नेली. परत येत असता नदीच्या दोन्ही तीरांवर पुष्कळ छाडे असलेली मी पाहिली. तो मला म्हणाला, हे पाणी पूर्व प्रदेशाकडे वाहत जाते आणि तेथून अराबात उतरून समुद्राकडे जाते. ही नदी समुद्रास मिळून त्याचे पाणी निर्दोष होती. ही महानदी जाईल तेथे तेथे तीत जे जीवजंतू भरलेले असतील ते जगतील व तीत मासे विपुल होतील. कारण जेथे जेथे हे पाणी जाईल तेथे तेथे सर्व काही निरोगी होईल. जेथे जेथे ही नदी जाईल तेथे तेथे सर्व प्राणी जिवंत राहतील. नदीच्या उभय तीरांनी खाण्याजोगी फळे देणारी हर तऱ्हेची झाडे वाढतील. त्यांची पाने वाळणार नाहीत, त्यांच्या फळांचा बहर खुंटणार नाही. प्रतिमासी ती पक्व फळे देतील, कारण त्या नदीचे पाणी पवित्र स्थानातून निघाले आहे. त्या वृक्षांची फळे खाण्याजोगी व त्यांची पाने औषधी होतील. हा प्रभूचा शब्द आहे. आपला प्रतिसाद. सेनाधीश प्रभू आमा बरोबर आहे. सेनाधीश प्रभू आमा बरोबर आहे. देव आमचा आश्रयदाता व सामर्थ्यदाता आहे. तो संकटकाळी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. पृथ्वी गडगडली, पर्वत कोसळून समुद्रात खोलवर बुडाली तरी आम्ही भिणार नाही. प्रतिसाद. सेनाधीश प्रभू आमा बरोबर आहे. जिचे पाठ देवाच्या नगरीला, परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदित करतात अशी एक नदी आहे. त्या नगरीस देव आहे, ती हादरणार नाही. तांबडे फुटते न फुटते तोच देव तिला मदत करील. प्रतिसाद. सेनाधीश प्रभू आमा बरोबर आहे. सेनाधीश प्रभू आमच्या बरोबर आहे. याकोबाचा देव आमचा उंच बुरुज आहे. प्रभूने काय केले आहे ते येऊन पहा. त्याने पृथ्वीची कशी धूळधाण केली आहे. प्रतिसाद. सेनाधीश प्रभू आमा बरोबर आहे. जय घोष. गौरवस्तुती प्रभू ख्रिस्ताला. तुम्ही वाचावे म्हणून बऱ्याच्या मागे लागा, वाईटाच्या मागे लागू नका. म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे परमेश्वर सेनाधीश देव तुम्हा बरोबर असेल. गौरवस्तुती प्रभू ख्रिस्ताला. गौरवस्तुती प्रभू ख्रिस्ताला. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. प्रभू तुझा गौरव असो. यहुद्यांचा सण होता तेव्हा येशू वर यरुशलेमेस गेला. यरुशलेमेत मेंढरेद्वार नावाच्या स्थळाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेत्सैदा म्हणतात. त्याच्याजवळ 5 पडव्या आहेत. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे. तेथे 38 वर्ष आजारी असलेला
कुणी एक माणूस होता, येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? त्या दुखणेकऱ्याने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडावयास मला कोणी माणूस नाही, मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. येशू त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. लागलीच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. त्या दिवशी शब्बात होता. यावरून यहुदी त्या बऱ्या झालेल्या माणसाला म्हणाले, आज शब्बात आहे, बाज उचलणे तुला योग्य नाही. त्याने त्यास उत्तर दिले, ज्याने मला बरे केले त्यानेच मला सांगितले की आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. त्याने त्याला विचारले, आपली बाज उचलून चाल असे ज्याने तुला सांगितले तो कोण माणूस आहे? तो कोण आहे हे त्या बऱ्या झालेल्या माणसाला ठाऊक नव्हते, कारण त्या ठिकाणी लोकसमुदाय असल्यामुळे येशू निसटून गेला होता. त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला तेव्हा तो त्याला म्हणाला, पहा, तू बरा झाला आहेस, आतापासून पाप करू नकोस, करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. त्या माणसाने जाऊन येऊन्यास सांगितले, ज्याने मला बरे केले तो येशू आहे. यामुळे यहुदी येशूच्या पाठीस लागले, कारण तो शब्बात दिवशी अशी कामे करीत असे. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय भावा बहिणीनो, आजचं पहिलं वाचन जे आहे ते इझेकियल या संदेष्ट्याच्या पुस्तकातील आहे. ते पाण्यासंबंधी आहे. ईशपरिज्ञानीय भाषेमध्ये पाण्याला विशिष्ट संदर्भ आहे. हा संदर्भ उत्पत्तीशी निगडीत आहे. हा संदर्भ तांबडा समुद्र पार करण्याशी आहे. हा संदर्भ प्रभू येशू ख्रिस्त ज्या ज्या व्यक्ती विहिरीच्या काठाशी, विहिरीमधलं पाणी किंवा तळ्यातील पाणी याबद्दलच्या ज्या विविध कथा आहेत याच्याबरोबर जोडलेला आहे. आजचं शुभवर्तमान आपल्याला प्रामुख्यानं तीन मुख्य मुद्द्यांवर चिंतन करण्यासाठी मदत करत आहे. सर्वप्रथम तो आंधळा माणूस, तो भिकारी, 38 वर्ष त्या तळ्याशी होता, परंतु कोणी त्याला मदत केली नाही. तो शब्बात दिवस होता. प्रभू येशू ख्रिस्त आणखीन एक दिवस थांबू शकला असता. 38 वर्ष गेलेली आहेत, आणखीन एक दिवस गेला म्हणून काय झालं? परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं तिथल्या तिथं तात्काळ त्याला बरं केलं. शुभस्य शीघ्रम, आजचं काम आताच, उद्याचं काम आज, ही जी वृत्ती ते आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रवृत्तीमध्ये दिसते की जे चांगलं कार्य आहे त्यासाठी मुहूर्त नसावा, चालढकल नसावी. दुसरा मुद्दा, तो माणूस त्या तळ्याच्या काठाशी होता, 38 वर्ष होता, कुणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. प्रत्येक जण आपल्या स्वतःला कसं बरं करून घेता येईल या विमंचनेमध्ये होता. प्रभू येशू ख्रिस्ताची नजर त्याच्याकडे गेली आणि त्याने त्याला बरं केलं. हे बरं करणं वैशिष्ट्यपूर्ण आहे. दुर्लक्षित असा माणूस, कुणी त्याच्याकडे बघत नाही, प्रत्येक जण आपापल्या स्वार्थामध्ये घडलेला असताना प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे नजर रोखतो, त्याला बरं करतो आणि नवीन जीवनाला सुरुवात होते. तिसरा,
आणि शेवटचा मुद्दा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्याला विचारतो, त्याच्यावर लादत नाही. परमेश्वर आपल्या शोधावर असतो. आपण परमेश्वराच्या शोधात असतो त्याहून अधिक प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शोधात असतो. आपलं जीवन चांगलं व्हावं, ते आपल्याला परिपूर्णरित्या जगता यावं, खऱ्याखुऱ्या जीवनाचा मनमुराद आनंद लुटता यावा म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला खुणावत आहे, आपल्याला विचारत आहे, आपली परवानगी घेत आहे. नवीन जीवनासाठी तुझी तयारी आहे का? करोना व्हायरसच्या संदर्भामध्ये माझ्या प्रिय मुलामुलीनो आणि भावा बहिणीनो, प्रभू येशू ख्रिस्त वेगवेगळ्या व्यक्तींद्वारे, वेगवेगळ्या यंत्रणेद्वारे आपल्याकडे येत आहे, आपल्याला विचारत आहे, नवीन जीवन जगण्यासाठी मनन चिंतन मंथन करण्यासाठी आपल्याला संधी देत आहे. त्या संधीचा, त्या सुवर्ण संधीचा आपल्याला पर्वणी म्हणून वापर करता यावा म्हणून प्रभूकडे आपण कृपा मागूया. जीवनस्वंदित आहेस, तुझ्या विपुलतेतून मिळालेली भाकर घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेली व मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी जीवनदायी भाकर होईल. परमेश्वर सदैव सुस्वंदित असो. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुल तेथून मिळवलेला द्राक्षरस घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत. द्राक्षवेलीने दिलेले व मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आध्यात्मिक पेय होईल. परमेश्वर सदैव सुवंदित असो. प्रिय मुलामुलीनो आणि भावा बहिणीनो, आपले बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या आपल्याचा प्रभू स्वीकार करू, त्यामुळे पवित्राचे कल्याण हो. हे प्रभू, या पृथ्वीवर आमचे पोषण करणारी भाकर व द्राक्षरस आम्ही तुला अर्पण करीत आहोत. या दानांचे रूपांतर सार्वकालिक जीवनाच्या अन्नात कर, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. हे योग्यरास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. या प्रायश्चित्त काळात तू आमच्या चुका सुधारतोस, आमची अंतःकरणं तुझ्याकडे आकर्षून घेतोस, आमची हृदय अधिकाधिक पवित्र व्हावीत म्हणून तू आम्हाला सहाय्य करतोस आणि आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला सार्वकालिक जीवनाचे वरदान देतोस. त्याच्याद्वारे स्वर्गातील सर्व दूत व गायक वृंद तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सुर मिसळून आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा, जय जयकार करा हो प्रभूचा,
जय जयकार करा स्वर्गानि पृथ्वी तुजा वैभवे अखंड भरली आहेत परम स्वर्गात जय जयकार परम स्वर्गात जय जयकार जय जयकार करा हो प्रभुचा जय जयकार करा प्रभु तू खरोखर पवित्र आहेस सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस ही दान पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो ही दान आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा हे माझे शरीर आहे हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या हा माझ्या रक्ताचा प्याला आहे नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल हे माझ्या आठवणीसाठी करा श्रद्धेच्या रहस्याचा आपण जय घोष करूया ख्रिस्त पावला ख्रिस्त जिवंत झाला ख्रिस्त पुन्हा येईल येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पीत्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर तारणदायक प्याला अर्पण करतो आणि तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आमचे परमगुरु फ्रान्सिस आमचे महागुरु फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरु ह्यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे आम्हा सर्वावर दया कर दे माता धन्य कुमारी मरिया तिचा पती संत योसेफ सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतासह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताला तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तास ख्रिस्ताई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव आमेन प्रभू येशू ख्रिस्तानं शिकवलेली प्रार्थना
आपण श्रद्धेने करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे, कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्तसभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकांस प्रेमभरानं शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारा आणि आम्हा सर्वांना बरं करणारा, नवीन दृष्टी देणारा हाच आहे तो प्रभू येशू ख्रिस्त. याच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सारे धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. ख्रिस्ताचं शरीर ख्रिस्त शरीर गीत, गीत क्रमांक 246. प्रभु देवा तू मम आधार. प्रभु देवा तू मम आधार, करुणा करुणी मजलाता. प्रभु देवा तू मम आधार, करुणा करुणी मजलाता. तू माझे बल ये देवा, प्रभु देवा तू ऐक पुकार. दुष्टपणाचा करी विनाश, तू माझा रे कर उद्धार. प्रभु देवा तू मम आधार, करुणा करुणी मजलाता. प्रभु देवा तू मम आधार, करुणा करुणी मजलाता. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, हा पवित्र कृपा संस्कार आम्हाला शुद्ध करू व आम्हाला नवजीवन मिळवून देऊ. तुझे कृपादान आम्हाला मिळो व शाश्वत जीवनाकडे आमची वाटचाल होवो, ही प्रार्थना
आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असू. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा प्रभूच्या कृपेचा आपल्याला कसा अनुभव आलेला आहे ते एकमेकांना सांगण्यास आपणाला पाठवण्यात येत आहे. कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना करूया. सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दैनिक कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा मागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत त्यांच्या फलद्रुप्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. अंतिम गीत, गीत क्रमांक 242. येशू स्वामी पहा सरते शेवटी निश्चय करतो सोडण्या स्वागलो पापी ओ माफ करे येशू तुझी कागलोत मागतो मिया पुढे नाही चुके कधीच ना